औरंगाबाद जिल्ह्यातील 11% नागरिकांनी कोरोना लसीचे 2 डोस घेतले आहेत। यामुळे आता लसीकरण मोहिमेला आणखी वेग देणार असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे। जिल्ह्यातील 50% नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 18% नागरिकांनी दोन्ही डोस घेतले। आरोग्य विभागाकडून मुबलक उपलब्ध झाल्याने मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षाच्या वरील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे। गेल्या आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यात कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले। शिवाय आपल्या जिल्ह्यातील काही तालुक्यातही रुग्ण आढळून येत आहे। लसीकरण झालेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्यांची प्रकृती गंभीर होत नाही। ही बाब लक्षात घेऊन संपूर्ण देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला। सध्या 18 वर्षावरील व्यक्तीने कोविडची लस घेणे बंधनकारक करण्यात आलंय। पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा डोस घेता येतो। मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। यामुळे लसीकरणासाठी जनजागृती मोहीम हाती घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणार असून नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असं आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे।